माझे नाव सुवर्ण मंगे चोरगे, उपासना केंद्र पारेने आणि माझ्या म्हशी आहेत. मी म्हशी जंगलात सोडल्या होत्या चरायसाठी, नेहमीप्रमाणे चरायला सोडल्या. आणि माझ्या घरी पादुका पूजन होतं आणि एक म्हशीचं रिडकू माझ्या लांब अंतरावर खाली कड्यावर खाली पडलं. एकदम अडचण आहे, तिथं कोण जायत पण नाही अशा ठिकाणी ते रिडकू पडलं. पडल्यावर माझ्या मी जातानाच माझ्या मनात मी जप बोलत होतो की रामा 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 आत्मारामा जप माझा चालूच होता. आणि ते रिडकू पडल्यावर नदर चुकून रिडकू पडल्यावर म्हणलं आता बापू काय केलं, हे रिडकू खाली पडलं जिवंत आहे की नाही मलाच माहिती नाही, आता तुम्हीच काहीतरी करा. कारण मी संध्याकाळी पादुका पूजन करणार आणि लोक चर्चा करीत बसणार की संध्याकाळी पादुका पूजन आहे आणि रिडकू मेलं आणि हे असं झालं हे सगळं, आता काय करणार बापू तुम्हीच काहीतरी करा. खाली गेलो तर रिडकू आहे असं अडचणीत होतं. एक तासभर त्याला आम्ही बाहेर काढत होतो, अडचणीतनं रिडकू बाहेर काढलं व्यवस्थित. रिडकूला काही सुद्धा झालेलं नाही, त्याला लागलेलं पण नाही अजिबात काय, असं रिडकू चांगलं होतं. एक 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आमचा एवढा वेळ गेला अडचणीतनं बाहेर आणताना घरापर्यंत. आणि ते रिडकू आणलं आणि घरात व्यवस्थित आणि आता ते रानात व्यवस्थित चरायला जातं, त्याला काही सुद्धा झालेलं नाही असा माझा बापू. आणि नेहमी माझ्या पाठी बापू माझं उभं राहते. आली कितीतरी संकट माझ्यावर येऊन गेली पण मी सतत बापूला हाक मारेल तिथं बापू माझ्या अडचणीला असते. हरिओम बापू अंबरनी.